आज आपण बनवणार आहोत खुशखुशीत असे गरमागरम समोसे। समोसे म्हटलं की लहानांपासून मोठ्यांच्या की तोंडाला पाणी सुटतं। तर आज हे समोसे कशा पद्धतीने बनवले जातात ते आज आपण शिकणार आहोत। तर चला तर जाऊया आपल्या किचनकडे आणि बनवूया गरमागरम समोसे। समोसाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य, इथे मी 8 ते 10 बटाटे उकडून कुस्करून घेतलेले आहेत, तसंच थोडासा वाटाणा, थोडे भिजवलेले शेंगदाणे, कोथिंबीर, 2 मीडियम साईजचे कांदे, आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे। तसंच आपल्याला इथे लागतील कढीपत्ता, धने जे मी क्रश करून घेतलेले आहेत, हिरव्या मिरचीची पेस्ट लागेल, थोडा ओवा, थोडी बडीशोप, थोडेसे पांढरे तीळ, तसंच इथं मी चाट मसाला थोडा घेतलेला आहे आणि आमचूर पावडर थोडी घेतलेली आहे। तसंच इथं मी काळं मीठ घेतलेलं आहे, रॉक सॉल्ट। तसंच आपल्याला लागेल जिरे, राई व मीठ। आपले जे मसाले आहेत ते जिरा पावडर, धनिया पावडर, लाल मिरचीची पावडर, हळद। आता आपण समोस्याची भाजी तयार करायला घेऊया। कढई तापत ठेवलेली आहे व त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। आता त्यामध्ये मी थोडे जिरे घालतेय, थोडी राई, कढीपत्त्याची पानं घालतेय, आलं व लसूण ठेचून घालतेय, त्यांना थोडं भाजून घेऊया। आता मी ह्यामध्ये क्रश केलेले धने, ओवा, बडीशोप, तीळ आणि हिरवी मिरचीची पेस्ट हे पण चांगलं भाजून घेणार आहे मी। आपण बारीक चिरलेला कांदा टाकतोय। कांदा आपण थोडा भाजून घेतोय। कांदा आपला थोडा भाजलेला आहे। आता त्यामध्ये मी भिजवलेले शेंगदाणे घालतेय, तसंच वाटाणे घालून घेतेय, त्यांनाही मस्त हलवून घेऊ। गॅस बारीक करून झाकण ठेवून ह्यांना शिजू देऊ 5 मिनिटं। आपले वाटाणे आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता आपण त्यामध्ये हळद, लाल मिरचीची पावडर, धनिया पावडर व जिरा पावडर घालतोय, तसंच आमचूर पावडर, चाट मसाला व काळं मीठ घालतोय। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। समोस्याची भाजी ही चटपटीत व्हायला पाहिजे म्हणून आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे। आपण आता उकडलेला बटाटा त्यामध्ये घालतोय। तसंच त्याच्यावर कोथिंबीरही घालून घेतोय। आपण आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालतोय। आता ही भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। मसाला आपल्या भाजीला व्यवस्थित सगळ्या बाजूने लागलेला आहे। आपली चटपटीत भाजी तयार होतीये। फक्त 2 मिनिटांसाठी आपण हिची एक वाफ काढून घेणार आहोत। समोस्यासाठी लागणारी भाजी आपली तयार आहे। आता आपण समोस्यासाठी पीठ मळून घेऊया। समोस्यासाठी लागणारं पीठ आपण तयार करतोय। तर ह्या 2 वाट्या मैदा मी घेतेय। 2 वाट्या भरून मैदा घेतलेला आहे मी। 1/2 वाटी रवा यामध्ये घालतेय। चवीनुसार मीठ, थोडासा ओवा जो मी क्रश करून घालतेय हातावर, त्यामध्ये आपण थोडी साखर घालणार आहोत। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे कढवलेलं तेल आहे जे मी 1/2 वाटीपेक्षा थोडंसं अगदी जास्त घेतलेलं आहे। सगळं नाही टाकणार आहे मी, थोडं बाजूला ठेवतेय। पण मिक्स करून घेऊया। हे तेल जे आपण टाकलेलं आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व पिठाला आपल्याला तेल चोळून घ्यायचं आहे। आता ह्या पिठाचं आपण
असा गोळा तयार करणार आहोत। तर आपला हा गोळा तयार होतोय, ह्याचा अर्थ आपण जे मोहन घातलेलं तेलाचं ते परफेक्ट आहे, म्हणजे दोन वाटीला आपण पाव वाटी तेल घातलेलं आहे। आपण पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घालत घालत हे पीठ मळायचं आहे आपल्याला। आपलं समोस्यासाठी लागणारं पीठ तयार आहे। जास्त कडकही नाही आणि जास्त पातळही नाही आहे, अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता ह्याला आपण 15 मिनिटाची रेस्ट देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण समोसे करण्यासाठी घेणार आहोत। कढईमध्ये समोसे तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे। तेलाला जास्त आपल्याला एकदम कडकडीत गरम नाही करायचं आहे, नॉर्मल गरम करायचं आहे। आता आपण समोसे तयार करायला घेणार आहोत। मी एवढा गोळा घेतलेला आहे। आता ह्याची मी छोटी पोळी लाटणार आहे। पातळ नाही लाटायची आहे आपल्याला, मीडियमच लाटायची आहे आणि थोडी उबट लाटायची आहे। आता आपण हिला मधून कापून घेणार आहोत। हा टोक आणि हा टोक आपण आता जुळवून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित जुळवून आपण कोण तयार करून घेतलेला आहे। ही समोस्यासाठी भाजी तयार केलेली, ती भरणार आहोत फिलिंग अशा पद्धतीने। आणि ही टोका आपण बंद करून घेणार आहोत। आपला समोसा तयार आहे। जर तुमची ही टोकट चिकट नसेल तर थोडंसं पाण्याचा बोट लावून इथे कडेला पाणी लावून घ्या आणि मग तुम्ही ते चिकटवा, किंवा तुम्ही इथे असे एक चिमटी द्या आणि ती चिमटीने असे इथे चिकटवा। अशा पद्धतीने सुद्धा आपण समोसा तयार करू शकतो। आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने समोसा तयार कसा करायचा ते दाखवते। मी गोळा तयार घेतलेला आहे। आता ह्याची मी मोठी पोळी लाटणार आहे। ह्याची आपल्याला जरा पातळशी पोळी लाटून घ्यायची आहे। ही पोळी मी लाटून घेतलेली आहे। आता मी ह्या पद्धतीने 4 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत। आपण एक पट्टी घेऊया, त्यामध्ये भाजी अशा पद्धतीने ठेवूया आणि नंतर तिला आधी अशा पद्धतीने बंद करून घेऊया। नंतर ज्या बाजूने बंद केलेली आहे त्या बाजूकडे या पद्धतीने आपण परत उचलून ठेवूया। आता ह्या बाजूने उचलून ठेवूया तिला। सगळे बाजू व्यवस्थित आपल्याला चिटकवून घ्यायचे आहेत। आता ह्या बाजूने आपण तिला उचलून ठेवणार आहोत। आता आपण ह्या बाजूने उचलून ठेवणार आहोत। हा थोडासा भाग मी काढून टाकते आणि ह्याला व्यवस्थित चिटकून घेणार आहोत। अशा पद्धतीनेही तुम्ही समोसे तयार करू शकता। आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण त्यामध्ये समोसे सोडूया। मीडियम गॅसवर आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे अगदी खरपूस। तो आपल्या समोस्यांना गोल्डन ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे। आपले समोसे गोल्डन ब्राऊन कलरला मस्त तळले गेलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपण ह्यांना काढून घेऊ। अशाच पद्धतीने आपण सर्व समोसे तळून घेणार आहोत। आपले समोसे खाण्यासाठी रेडी आहेत, बघू शकता तुम्ही कसे मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत। आवाज बघा आणि हे बघा, व्यवस्थित असे खुसखुशीत असे समोसे तयार आहेत खाण्यासाठी। हे समोसे तुम्ही इमलीच्या चटणीमध्ये डीप करूनही खाऊ शकता। इमलीच्या चटणीची रेसिपी ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिची लिंक तुम्ही नक्की बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। थँक्यू।